यारे यार चूड़ा गया, गरम मसालेदार चूड़ा गया। नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? वेलकम टू माय व्लॉग। तर आज आपली जोगेश्वरी बीटची ऑर्डर पुन्हा आहे अंबरनाथला। लास्ट टाइम तुम्ही बघितलं अंबरनाथला होतं, तिथे गाजवलं आपण। आज पण परत अंबरनाथलाच ऑर्डर आहे। आता आपण इथून निघूया। इथून मी गाडी घेऊन नाही चाललो, आज चाललो आहे मेट्रोने, तिथून ट्रेनने, कारण इथून अंधेरीला आहे मी। तर इथून आता मेट्रोने घाटकोपरला जाईन आणि घाटकोपरवरनं ट्रेनने अंबरनाथला जाईन। चला मग निघूया। इथून निघालो आम्ही आता आणि चालत चालत चाललो आहे अंधेरी स्टेशनला, आणि माझ्यावर आहे बुटकं वांगं आमचं, आणि आमचं जोगेश्वरी बीटचं अजून एक बुटकं वांगं योगेश मालुसरे मला अंधेरी स्टेशनला भेटणार होतो। थांबला आहे मेट्रो स्टेशनला, कधीचा येऊन मी पण पोचतो आणि मग आम्ही इथून घाटकोपरला निघू। चला त्या बुटक्या वांग्याला भेटतो। मगाशी योगेश इकडे उभा होता बरोबर ह्या साईडला, आणि त्याला मी विचारलं कुठे आहेस, तर मला बोलतो ते डायरेक्ट वर जातं ना तिकडे उभं आहे। ॲक्च्युली त्याला एस्केलेटर बोलायचं होतं, पण तो बोलतो ते डायरेक्ट वर जातं, ते बघा तो बघा तिकडे उभा आहे, तो बघा तिकडे वाट बघतो आमची। ए बुटक्या, हे बघा दोन्ही बुटक्या वांग्यांनी सेम कपडे घातलेत, याचा स्कॅनच होत नाही। हे बघा, अरे कर स्कॅन, अरे होत नाही, इकडून ये मग इकडून ये। अरे काय, अरे जरा ठेव ना सर, झालं झालं फायनली आलो मी, आलो वरती आम्ही, आणि इथे लाईन आहे मेट्रोला। ते डायरेक्ट वर जातो, त्याने आलो आम्ही वरती। अजून 2 मिनिटं आहेत मेट्रो यायला आणि लाईनच लाईन आहे। 2 बुटके मागे पुढे हे मासलो। पकडले आम्ही मेट्रो आत्ताच, बसायला जागा नाही, गर्दी आहे इकडे पण। उभ्या पकडून त्याचा हातच पुरत नाही, बघा हे पुरत नाही, बघा पाय हवेत आहेत, एक कुठे हवेत आहे लटकल्यावरती। मी असा राहतो आता, इथून पोचतो घाटकोपरला आणि तिथून उतरतो, आणि मग बघू ट्रेन मिळते का। खूप गर्दी असते त्या साईडला जायला संध्याकाळची। अंधेरी स्टेशनवरनं आता जागृती नगर आलं आणि आत्ता बसायला जागा भेटली। बुटका वांग माझ्या मांडीवर बसलाय, बघा उतरतो घाटकोपरला। मेन टास्क आहे ट्रेन पकडायचा अंबरनाथसाठी। काय बघतो योग्य कुठे दिसत आहे मी अण्णादळवीला बघतोय, अण्णादळवीला बघतोय, हा आकाशचं घर बघतो आपण। हा बघा नाही पुढे अजून पुढे म्हटलं की आपलं अण्णादळवीच नाही रे, त्यांचं काय भलतच चालू आहे बघा काय करतात। अण्णा घरात आहेत का? अण्णा इकडे मने थांब मने थांब, बुटक्या अडकला असतोस तिकडे आता, लवकर आला आज पहिल्यांदा टायमावर पोहोचलो। पोचलोय प्लॅटफॉर्म नंबर 3 वर आणि फास्ट ट्रेन लागली आहे। फास्ट ट्रेन लागली आहे कर्जत फास्ट, गर्दी पण खूप आहे, ती पकडतो, मोठा टास्क कम्प्लीट करतो आता। फक्त लांब लांबपर्यंत गर्दीच गर्दी आहे। ट्रेन पकडतो आणि ट्रेनमध्ये जर जागा असेल तर ट्रेनमध्ये भेटतो। चला बाय बाय बाय, मिशन सक्सेसफुल।
ट्रेन पकडली, थोडा बाहेरच आहे, जागा नाही करणं आतमध्ये. डोंबिवलीला पोचलो आणि बघा अख्खी ट्रेन म्हणजे ऑलमोस्ट खालतीच झाली ट्रेन. डोंबिवलीला खाली होती, आता परत पुढे कल्याणला खाली होईल. फास्ट ट्रेन आहे ना त्यामुळे थोडी गर्दी मिळाली. बघा बुटक्या पुढे उभं आहे. फायनली खूप स्ट्रगल करून पोहोचलो अंबरनाथला. उतरलो अंबरनाथ स्टेशनला, आकाश पोहोचला. आकाश पण ट्रेनने आला, आकाशला फोन केलेला. आकाश बोलला की शंकर राईड्स म्हणून रिक्षावाल्याला सांग तो सोडेल. प्लॅटफॉर्मवरनं बाहेर जातो आणि ऑटो पकडतो आणि पोहोचतो आपल्या वेन्यूवर. सगळे पोहोचले, सेटअप चालू आहे तिकडे. आलोय प्लॅटफॉर्मवरून बाहेर, डायरेक्ट एक नंबर प्लॅटफॉर्मवरनं बाहेरच एंट्री आहे. ब्रिज वगैरे काही चढायला लागला नाही तर इथून ऑटो पकडतो. बघूया कोणती ऑटो जाईल. इथेही ऑटोची लाईन आहे पूर्ण. अरे मिळाली ऑटो, आता पोचतो तिकडे शंकर राईड्सला. मास्क किती रे तिला? मास्क किती रे? घर पे मास्क नाही पेना. देखो चलो उधर जाते हम लोग पूछते. पोचलो शंकर राईट्सला. सचिन साऊंड चेक करतो, थांबा दाखवतो तुम्हाला. तिथे आपला टेम्पो लागलाय, मस्त रांगोळी काढली आहे. आणि आजचा स्टेज आहे आपला.
वाजवलं, आताच संपलं आणि जेवण पण झालं. आपलं एक गुटखा वांग जेवतंय. हॅपी बर्थडे. आता पॅकअप करू, सेटअप दाखवतो तुम्हाला. मगाशी दाखवलं ना सेटअप. हा बघा, कुबड्या कवीत कुबड्या कवीत आहे आमचा. तुम्हाला सेटअप मगाशी दाखवला, पण मी स्टेजच्या जवळ नाही दाखवलं. सेटअप करून जेवण झालं, आता करतो पॅकअप. पॅकअप करून भेटतो तुम्हाला. बाय. पॅकिंग झालं आहे आणि आपला प्रभादेवीचा हिरो सामान बांधतोय. अक्षय आणते बघा. सगळे निघायच्या तयारीत आहेत. निघालोय आम्ही. आता पॅकअप वगैरे झालंय आणि आम्ही चालत चाललोय सगळे, कारण लास्ट ट्रेन होती 11:21 ची. आणि पॅकअप वगैरे करून निघेपर्यंत आता वाजलेत 1. तर आता आम्हाला 3 वाजेपर्यंत थांबावं लागणार आहे पहिल्या ट्रेनसाठी. पोचलो स्टेशनला आम्ही आता, आणि स्टेशनच्या ब्रिजवर चालतोय. 2 वाजलेत, 1 तास जवळजवळ चालत होतो. आता 3 ची ट्रेन पकडून सरळ घरी पोचलोय आम्ही अंबरनाथ स्टेशनला. पदयात्रा करत करत जवळजवळ 2.5 ते 3 किलोमीटर चालत चाललं. हा बघा काय करतोय. पडशील ना ये. आता बसतो प्लॅटफॉर्मवर, थोडा वेळ ट्रेनची वाट बघतो. बघा आमचा फणस बघा काय करतो. आलोय आम्ही प्लॅटफॉर्मवर आणि बसलोय. बघा तिथे आकाश बसलोय आणि हे लोक फेऱ्या मारत आहेत प्लॅटफॉर्मवर. अरे यार रे या चिवडा घ्या, गरम मसालेदार चिवडा घ्या. हिडन हिडन सिंगर बघितलं का हे बाबा? टाकू विकू नको. टाकणार मी हे तर टाकला. टॅलेंट टॅलेंट हिडन टॅलेंट. छुपे रुस्तम आहेत आमची पोरं. एक 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 हळूहळू टॅलेंट बाहेर येत. हे बघा सगळे इकडे उभे आहेत. आमचा एक वेगळा विषय चालू आहे. आणि ह्याच बघा काय चालू आहे. आमचा सिंगर झोपला इकडे एकटं येऊन. आम्हाला माहीतच नाही काय हो सिंगर झोपाली. हे बघा ट्रेन आहे 3:15 ची आणि 3:26 झाले तरी अजून ट्रेन आली नाहीये. हळूहळू सगळ्यांचे टांगे पलटी व्हायला लागलेत. बघा याचा टांगा पलटीवून घोडे फरार पण झालेत. ह्याचा विचार चालू आहे काकांबरोबर चादर शेअर करून झोपवलंय झोपेत याला. आणि हे बघा आमचे जोगेश्वरी बीटचे इंजिनियर पटऱ्या बघतायत बरोबर आहे की नाही. हा बघा हा 15 मिनिटांची 12 डब्यांची मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी धीमी लोकल थोड्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर येत आहे. 3:15 ची 12 डिपोची मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जाने वाली धीमी लोकल थोड़े ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 3 पर आ रहे हैं. वी आर 15 मिनट 12 कार स्लो लोकल फॉर मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इज अराइविंग शॉर्टली ऑन प्लेटफॉर्म नंबर 3. बसलोय ट्रेन मध्ये. नाही बघा यांची कॅडबरी वरना भांडणं झालं.
निघतो म्हणजे हे लोक मध्ये मध्ये पण उतरतील. आकाश उतरेल घाटकोपरला. तो आपला सिंगर डायरेक्ट भायखळ्याला उतरेल आणि आम्ही सगळे एकत्र जातो. कोपर आला आणि आकाश पण चाललंय. बाय. पुढे आम्हाला दादरला ट्रेन चेंज करायची आहे. बघा इथे टांगा पलटी. अजून दादरला आम्ही आता उतरलो आहे आणि बोरिवलीची ट्रेन पकडतो आहे. वेस्टर्नच्या प्लॅटफॉर्म नंबर 1 आलो आता बोरिवलीची ट्रेन पकडू आणि मग पुढे जाऊ. आकाश उतरला मगाशीच आणि रोहित पुढे गेला त्याच ट्रेनने. तर मी योग्या आणि दोन बुटके वांगे आहेत माझ्यासोबत. एक बुटका वांगं फुल झोपेत चालत आहे बघा. पडशील आहे पडशील. बोरिवली ट्रेन पकडली आम्ही आणि आता थ्रू अंधेरीला मी आणि मन्या आणि एक योगेश उतरेल मालडला, एक योगेश उतरेल रेसरला. निघतो. उतरलो आहे अंधेरीला आणि हे डायरेक्ट वर जातो त्यांनी चाललो आहे. योग्या बोललेला ना संध्याकाळी डायरेक्ट वर जातो ते. आणि आता डायरेक्ट वर चाललोय. आता प्लॅटफॉर्मवर उतरलो. तिकडे समोसा रगडा खाणार होतो कारण माझी जुनी आठवण. जेव्हा मी पार्ल्याला कॉलेजला यायचो तेव्हा सकाळी पहिलं इथून समोसा रगडा खाऊन चहा पिऊन मग पुढे जायचो कॉलेजला. मग इथे बघितलं आता खाणार होतो पण ॲक्च्युली त्यांच्याकडे आता अवेलेबलच नाही आहे. तर थेट घरी. स्टेशनवरून आत्ता बाहेर आलो तर चाललो चालत चालत घरी मी आणि मन्यासोबत. पोचलो आहे आम्ही आता. लोक कामाला जायला घरातनं निघालेत. वाजलेत 6 आणि आम्ही आता झोपायला चाललो आहे. तर हा व्लॉग इथेच एंड करूया. ह्या व्लॉगमध्ये वाजवायच्या व्हिडिओ जास्त टाकल्या नाही आहेत. आमचं ट्रॅव्हलिंग आजचं आणि मजामस्ती सर्व आहे या व्लॉगमध्ये. तर हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपलं टार्गेट माहिती आहे 10K सबस्क्रायबर्स. लवकरात लवकर पूर्ण करा. चला बाय.